संगमनेरमध्ये आज लेख वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. तसेच हजारो विद्यार्थिनींनी एकत्र येत बदलापूरच्या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केला. तर यावेळेस हजारो विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाला. तर लेख वाचवा, लेकींना संरक्षण द्या अशी मागणी यावेळेस करण्यात आली. समाजामध्ये आणि समाज कंटकांनी जी माणसं आहे त्यांनी महिलांना नेहमी पारदर्शक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वीच्या काळी तर मुलीला सती जावं लागत होतं, तिला जाळलं जात होतं, तुरंत जाळलं जात होतं. त्यानंतर मुलीच्या जन्मापूर्वी तिच्या हत्या झाल्याच्या मुलींचे गर्भपात केले गेले, त्यामध्ये अनेक लाखो खोटे होली मुलींच्या हत्या झाल्या. आता कशा ना काय मुली जन्माला आलेल्या आहेत, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार आम्हा महिलांना मुलींना हे सगळे संस्कार दिलेले आहेत आणि तो आम्हाला घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार हिरावण्याचं काम आता चालू आहे असं आम्हाला वाटत आहे. कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. आज अगदी स्पेसमध्ये सुद्धा सुनीती विल्यम गेली, प्रत्येक ठिकाणी महिला या काम करत आहेत, त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या स्वातंत्र्याचं आम्ही महिला आणि मुली निश्चितपणे स्वैराचारामध्ये त्याचा कधी आम्ही उपयोग करणार नाही, परंतु आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. पूर्वी जिवंत जाळलं, नंतर गर्भामध्ये असतानाच मारलं. प्रत्येक ठिकाणी मुलीला हीनतेची वागणूक दिली जाते आणि जे समाजामध्ये विकृत पुरुष आहे की समाजामध्ये जे समाज घटक आहे त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत आपल्या जाव्यात, त्यांना परत कुठल्या प्रकारचा अधिकार नको अशा प्रकारचं वातावरण झालंय. मुली घाबरलेल्या आहेत, तुम्ही आता घोषणा बघितल्या, मुली घाबरलेल्या आहेत, शाळेत जावं की नाही, पालकांना वाटतं मुलींना शाळेत पाठवावं की नाही, अगदी मुलींनी घरं बाहेर पडावं की नाही, मुलींनी जगावं की नाही, मुलींनी जन्माला यावं का नाही अशी स्थिती झाली. माझं लहानपण आठवलंय, मी आता 65 वर्षाची आहे. माझं लहानपण आठवलं, मुक्तपणे फिरत होते, मुक्तपणे शाळेत जात होते, शाळेत वस्त्यांवरनं आम्ही शाळेत जात होतो, पण कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही. इतकं चांगलं जीवन आमचं गेलं, परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कसं जीवन जगतील याची आम्हाला काळजी करावी लागणार. इतक्या छोट्या आहेत मुली, कालची जी घटना घडली, अवधी 2 महिन्याच्या, 4 महिन्याच्या, 4 वर्षाच्या, 5 वर्षाच्या या कळ्या, त्यांना तुम्ही असं करताय का होत आहे? तेव्हा सरकारने या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेतला पाहिजे. मुली म्हटल्या फाशी द्या. मला असं वाटतं असे आरोपी सापडले तर त्यांना चौकामध्ये जिवंत जाळलं पाहिजे. शाळेतूनही प्रबोधन
के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं